अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. परत एकदा सगळ्यांचं द ब्युटी ऑफ कोकण ग्रुपवर सदा प्रकार आणि माझ्या तरफशी वेलकम करता. आज जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जसा आपल्या कोकणचं रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यात टोटल 9 तालुक्यात आणि हर एक तालुक्यात काही ना काही फेमस हयच, ज्या टुरिस्ट प्लेस असो, बिझनेस सेक्टर असो या एज्युकेशन सेक्टर असो. जसा लास्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मंडणगड तालुक्याची इन्फॉर्मेशन घेऊन आलो होता, आज दापोली तालुक्याची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तसंच दापोली तालुक्यात टोटल 174 गावात आणि तसंच टुरिस्ट सेक्टरला कर्दे बीच, लाडघर बीच, केळशी बीच, मुरुड बीच, सुवर्णदुर्ग फोर्ट, हरणे दापोली, हालगड फोर्ट, पालगड, शाही मस्जिद, दाबोल दापोली, पन्हाले काझी केव्स दापोली आणि वॉटर पार्क वाकवली दापोली, हे जे फेमस टुरिस्ट प्लेस आहेत, आता टुरिस्ट फॅमिलीज कॉलेज व स्कूल ट्रिप्स व्हिजिट करतच असतात. तुम्ही पण व्हिजिट करून त्यांचं मजो घ्या. तसंच दापोली तालुक्याला टुरिस्ट हबच्या नावाने पण जाणल्या जाते आणि तसंच टुरिस्टला रहायसाठी फेमस रिसोर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. तसंच पियर बीच हॉटेल दापोली, मँगो इन हॉटेल दापोली, हॉटेल उसी दापोली, समाली रिसोर्ट दापोली, सागर सावली रिसोर्ट लाडगर दापोली, विहांग हॉटेल मुरुड दापोली, ओशन ब्ल्यू रिसोर्ट हरणय दापोली. तसंच एज्युकेशन सेक्टरला यू ए दलवी इंग्लिश मीडियम स्कूल दापोली, नॅशनल हायस्कूल दापोली, ए जे हायस्कूल दापोली, एन के वराटकर कॉलेज दापोली, रामराज्य कॉलेज दापोली, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली, ॲग्रिकल्चर कॉलेज दापोली आणि डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृष्ण विद्यापीठ दापोली, उम्मे खतीजा इंग्लिश मीडियम स्कूल विसापूर दापोली, मद्रासा फैजल कुरान दापोली आणि हर एक गावात उर्दू मॅडम व मराठी मॅडम स्कूल हातच. तसंच पब्लिक हेल्थ अँड केअर सेक्टरला भाटकर हॉस्पिटल दापोली, भागवत हॉस्पिटल दापोली, फडके हॉस्पिटल दापोली, मेहता हॉस्पिटल दापोली, मेंद्रे हॉस्पिटल दापोली, डेंटल क्लिनिक दापोली, गव्हर्नमेंट हॉस्पिटल दापोली, हे पब्लिकच्या केअरसाठी मो फेमस हॉस्पिटल्स आहेत. तसंच पब्लिक ट्रान्सपोर्ट सेक्टरला दापोली बस स्टॉप, लोकल ट्रान्सपोर्टसाठी रिक्षा स्टँड आणि सी ट्रान्सपोर्टसाठी दाभोळ टू मुंबई प्लस ते जे एरियातले जे गाव आहेत तिथे फेरी बोटनी ट्रॅव्हल करू शकता, यांचं मजाच काही और आहे. तसंच पब्लिक सेक्युरिटी आणि वेलफेअर सेक्टरला पोलीस स्टेशन दापोली, तहसीलदार ऑफिस दापोली, नगरपंचायत दापोली आणि हर एक गावात ग्रामपंचायत आहेत. ही पब्लिकची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायला हेल्प करतच असते. तसंच बिझनेस सेक्टरला पॉवर प्लांट एनरॉन अंजालवेल दापोली, इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तसंच भारतीय शिपयार्ड दाबोल दापोली, इथे शिप्स मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्सचं काम होते. तसंच काजू फॅक्टरी दापोली, इथं बेस्ट क्वालिटीचे काजू पुऱ्या कोकणला आणि आउट ऑफ कोकण सप्लाय होते. तसंच मच्छीचं बिझनेस हरणे दापोली, इथं बेस्ट क्वालिटी आणि डिफरंट व्हरायटीची मच्छी पुऱ्या कोकणला आणि आउट ऑफ कोकण सप्लाय होते. तसंच आईस फॅक्टरी दापोली आणि मुरुड, इथं आईस मच्छी प्रिझर्व्ह करण्यासाठी यूज होते. तसंच लाकडाची मिल पिसई दापोली, इथं बेस्ट क्वालिटीचं लाकूड फर्निचर बनवण्यासाठी कोकणला आणि आउट ऑफ कोकण सप्लाय होते. ही जी दापोली तालुक्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सपोर्ट केल्या
मिस्टर नुरा राय साहब यांचं सदप्रकार आणि माझ्या तरफशी शुक्र अदा करता. तसंच नुरा राय साहेबचं दापोली सेकंड हँड रेफ्रिजरेटर एसी वॉशिंग मशीन यांचं बिझनेस आहे आणि बेस्ट क्वालिटी ब्रँड्स विथ वॉरंटी तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल. त्यासाठी व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट डिटेल व्हिडिओ दिलेलंच आहे, तुम्हाला बेस्ट प्राईजला जरूर मिळून जाईल. आणि उम्मीद करता दापोली तालुक्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पसंत आलीच असेल. इन्शाल्ला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी सदप्रकार आणि मी घेऊन यायची कोशिश करू खेड तालुक्याची. तेव्हा जास्तीत जास्त सपोर्ट करा, या व्हिडिओला शेअर करा आणि द ब्युटी ऑफ कोकण ग्रुप जॉईन करा. अस्सलामु अलैकुम.